सुप्रिया यांना मतदारांनी नाकारलं का असा सवाल उपस्थित होतोय, कारण बारामती लोकसभेतील प्रचाराची ऑडिओ क्लिप चर्चेत आहे. ताई, आम्ही वहिनींचा प्रचार करतोय असं म्हणत निवडणुकीपूर्वीच मतदारांचा कौल आता समोर आलाय. समाज माध्यमावरील एका ऑडिओ क्लिप मध्ये प्रचाराच्या निमित्ताने सुप्रिया यांच्याकडून झालेल्या संपर्काला देण्यात आलेलं उत्तर चांगलंच व्हायरल झालंय. या ऑडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही, केवळ ताज्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या वृत्ताची दखल घेत आहोत. हॅलो चेअरमन साहेब, नमस्ते. नमस्कार, बोला की. हॅलो, सुप्रिया ताई बोलणार आहेत. हॅलो, हा नमस्कार, सुप्रिया सुळे बोलते. हा नमस्कार ताई. नमस्कार, आपला तुतारीवाला माणूस पोहोचला का नाही गावात? नाही ताई. अरे, माझं चिन्ह आहे आता तुतारीवाला माणूस. पक्षाचं चिन्ह पोहोचलं का नाही तुम्हाला? आहे ते तुतारीच आहे, पण ताई आम्ही वहिनींच काम करतोय दादांच. अहो, करा, पण माझे मतदार आहात ना तुम्ही. माझं कर्तव्य आहे ना, तुम्ही कोणाचा आहे? ही लोकशाही आहे. तर सुप्रिया यांना मतदारांनी नाकारलं का असा सवाल उपस्थित होतोय, कारण बारामती लोकसभेतील प्रचाराची ऑडिओ क्लिप चर्चेत आहे. ताई, आम्ही वहिनींचा प्रचार करतोय असं म्हणत निवडणुकीपूर्वीच मतदारांचा कौल समोर आलाय. तर समाज माध्यमातील एका ऑडिओ क्लिप मध्ये प्रचाराच्या निमित्ताने सुप्रिया यांच्याकडून झालेल्या संपर्काला देण्यात आलेलं उत्तर चांगलंच व्हायरल झालंय. आणि या ऑडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही, केवळ ताज्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या वृत्ताची दखल घेत आहोत. हॅलो, चेअरमन साहेब, नमस्ते. नमस्कार, बोला की. हॅलो, सुप्रिया ताई बोलणार आहेत. हॅलो, हा नमस्कार, सुप्रिया सुळे बोलते. हा नमस्कार ताई. नमस्कार, आपला तुतारीवाला माणूस पोहोचला का नाही गावात? नाही ताई. अरे, माझं चिन्ह आहे आता तुतारीवाला माणूस. पक्षाचं चिन्ह पोहोचलं का नाही तुम्हाला? आहे ते तुतारीच आहे, पण ताई आम्ही वहिनींच काम करतोय दादांच. अहो, करा, पण माझे मतदार आहात ना तुम्ही. माझं कर्तव्य आहे ना, तुम्ही कोणाचा आहे? ही लोकशाही आहे.